वारीला जाता आलं नाही तर जो वारीला गेलेला असतो त्याला वाकून नमस्कार करतो आणि त्याला माऊली म्हणतो। ही वारकरी धर्माची परंपरा आहे। आणि मग संत श्रेष्ठ सावतामाळी महाराज जे म्हणत होते, कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी, त्या काम करण्यात पांडुरंग शोधना। हा पांडुरंग जर कळला नाही तर द्यायला निमित्त कुठलंही येत। आणि वाईट एका गोष्टीचं वाटतं, येताना नाशिकला थांबलो होतो, या नाशिकला थांबल्यानंतर कधी गोदावरीच्या तीरावर गेला, कधी गंगेच्या काठी गेला तर अनेक वृद्ध माणसं सुद्धा आपल्याला दिसतात। मागे एकदा गेलो होतो तेव्हा एका वयस्कर, महाराष्ट्रातला नव्हता पण बाबाला विचारलं, बाबा काय झालं? बाबांनी सांगितलं पोरासारखी माया केली, पोरगस होत, पोरासारखी माया केली, हाताच्या तळहाताच्या पोडाप्रमाणे जपलं, म्हणतील ते सगळं लाड पुरवले, सगळं हट्ट पुरवले, त्यांनी फक्त बोट ठेवायचं, मी देऊन टाकायचं, त्यानं फक्त तोंडातून शब्द काढायचा, मी देऊन टाकायचं, सगळी माया केली, सगळं प्रेम केलं, सगळं केलं, त्याच्या चुका पोटात घेतल्या, त्याच्या डोक्यावर छत्र धरलं। आणि एक दिवस पोरानं घरावर हक्क सांगून मलाच बेघर केलं। एक दिवस पोरानं घरावर हक्क सांगून मलाच बेघर केलं। बाबाला तिथूनच नमस्कार केला, म्हटलं बरं झालं, महाराष्ट्रात ही संस्कृती नाही, महाराष्ट्र ही संस्कृती खपवून घेणार नाही। आणि म्हणूनच येताना पाहिलं, येताना मुंबईहून निघाल्यापासून रोहितदादा बघत होतो, आदरणीय पवार साहेबांकडे अनेक नजरा रोखल्या होत्या। कोण कुठल्या जातीचा, कोण कुठल्या पातीचा, कोण कुठल्या धर्माचा, कोण कुठल्या प्रांताचा, प्रत्येक जण टवकारून आदरणीय पवार साहेबांकडे बघत होता। प्रत्येकाच्या चेहऱ्यावर कुतूहल होत, चेहऱ्यावर अप्रूप होत, पण त्याही पेक्षा जास्त प्रत्येकाच्या चेहऱ्यावर अभिमान होता, तो माझ्या हक्कांसाठी माझा बाप आज मैदानात लढतोय। प्रत्येकाच्या चेहऱ्यावर विश्वास होता की लोकशाही मूल्यांसाठी, या तत्वांसाठी आदरणीय पवार साहेब अजूनही लढतायत। आणि म्हणूनच आज सरते शेवटी एवढंच सांगू इच्छितो, ये तो सिर्फ ट्रेलर आहे, ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है। आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस असेल, काँग्रेस असेल, माननीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना असेल, जेव्हा हा त्रिशूळ छाताडात घुसेल तेव्हा भल्या भल्यांची पळती भोई झाल्याशिवाय राहणार नाही। आणि जेव्हा हे वादळ घरात घुसेल, जेव्हा हे मादळ महाराष्ट्रात घोंगावेल, तेव्हा भल्या भल्यांचं डोकं ताळ्यावर आल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून जाता जाता एवढंच सांगतो, एका कवीनं शिवाजी जवरेंनी एक कविता पाठवली।